पण याच्या व्यतिरिक्त सर्व शेतकऱ्यांना सतर्क म्हणून एक अंदाज देत आहे की राज्यात सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, 8 सप्टेंबर 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर या दरम्यान सर्व शेतकऱ्यांनी सतर्क, कारण की 8, 9, 10 सप्टेंबरला राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे, काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, काही काही ठिकाणी ओढे नाले नदीला पूर येईल असा पावसाची परिस्थिती राहणार आहे. पण हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि हा पाऊस जवळजवळ जास्त प्रमाणात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात देखील खूप पडणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 8, 9 आणि 10 या दरम्यान राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे त्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, ही गोष्ट लक्षात ठेवायची की त्यामध्ये विजेचा पाऊस असणार आहे, त्यामध्ये विजेचं प्रमाण खूप असणार आहे, म्हणून हे देखील अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा. तसेच राज्यामध्ये 8, 9, 10 तारखेला जे समजा मुसळधार पाऊस पडणार आहे, तर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, पाऊस सुरू झाल्याच्या नंतर वडे नदी नाळेला पूर येण्याच्या अगोदरच आपण आपलं घर जवळ करायचं आणि आपण आपलं स्वतःचं सुरक्षण करायचं.